नमस्कार मित्रांनो एस जी ऑल वन हे आमच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बहुगुणी शतावरीचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचे काही जे दुष्परिणाम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मित्रांनो स्त्रियांसाठी गुणकारी अशी ही शतावरी वनस्पती आहे मित्रांनो या शतावरी वनस्पतीला वनस्पतींची राणी अशी सुद्धा म्हटली जाते मित्रांनो संस्कृत हिंदी आणि मराठीमध्ये या वनस्पतीला शतावरी असे म्हणतात शतावरी ही भारतात सगळीकडे वाढणारी छोट्या जंगलांमध्ये बागांमध्ये वाढणारी एक औषधी वेल आहे ही कडू गोड चवीची काटेरी झुकेदार आरोहिणी वेल म्हणजेच औषधी वनस्पती आहे मित्रांनो शतावरी या वनस्पतीचा प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रजोत्पादन म्हणजेच प्रजननासाठी ज्या गोष्टी असतात त्यासाठी उपयोग केला जातो त्यामुळेच शतावरी या शब्दाचा अर्थच असा आहे शत आवरी म्हणजेच शंभर नर ताब्यात असलेली नारी असा हा शतावरीचा अर्थ होतो किंवा शंभर पती असणारी स्त्री असा या शतावरीचा अर्थ हा पुरातन काळामध्ये काढला गेलेला आहे शतावरी ही औषधी वनस्पती फार पूर्वीपासून स्त्रियाच्या शरीरात पुनरुत्पादनासाठी वापरली जाते शतावरी शतमूल शाकाकुल किंवा वाईल्ड ऍस्फारेगस या नावानेही ओळखली जाते शतावरी अगदी लहान वेल असते शतावरी प्रामुख्याने भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये जास्त प्रमाणात भेटते हिचे नाव वाईट ॲस्पॅरागस असले तरीही सर्वसामान्यपणे भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲस्पॅरागसपेक्षा शतावरी वेगळी असते शतावरीच्या कंदामध्ये स्त्रियांसाठी अनेक पोषक घटक असतात शतावरी या वनस्पतीमध्ये असणारे पोषक घटक म्हणजेच त्याच्या मुळामध्ये शतावरिन आणि सरसेपोजिनिन नामक सॅपोनिनचे घटक असतात शतावरीमध्ये रुटीन केर्टेसिन आणि केमफ्युरोल नामक फ्लॅडनाईड असे हे घटक असतात शतावरीमुळे आरोग्यदायक काय फायदे आहेत ते आपण पाहूयात आयुर्वेदामध्ये शतावरीला स्त्रियांसाठी शक्तिवर्धक औषध मानले गेलेले आहे कारण यामुळे स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर प्रभाव पडत असतो मासिक पाळी येण्याअगोदरचा आणि मोनो नंतरचा त्रास कमी करण्यास ही मदत करत असते स्तनपान देणाऱ्या मातांचे दूध वाढवण्यासाठीसुद्धा ही खूप उपयुक्त अशी आहे शतावरी पाचक अँटी अँटीन्यूक्लियर अँटीऑक्सिडंट व अँटी कॅन्सर घटक म्हणूनही काम करत असते त्याचप्रकारे शतावरी एकताचे संरक्षण करू शकते हे सुद्धा एका संशोधनामध्ये सिद्ध झालेले आहे शतावरीचा वापर कसा करायचा आहे शतावरीची कंदमुळे विविध थेरपीसाठी वापरली जातात शतावरी कल्पनामक औषधांमध्ये शतावरी हा प्रमुख घटक असतो परंतु हे औषध वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजेत त्याचप्रकारे मित्रांनो शतावरुरीचे काही दुष्परिणाम आहेत किंवा अशा कोणत्या व्यक्तीने तिचे सेवन करायचे नाही आहे ते आपण पाहणार आहोत हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या लोकांचा अपवाद वगळता शतावरी सर्वसामान्यांसाठीही सुरक्षित मानली गेलेली आहे काही लोकांचे शतावरीचे सेवन केल्याने वजन वाढल्याचे लक्षात आलेले आहे ॲस्फारायगसची ॲलर्जी असणाऱ्या लोकांना शतावरीचे सेवन केल्याने ॲलर्जीही होऊ शकते त्यामुळे अशा लोकांनी शतावरीचे सेवन करणे टाळायला पाहिजेत तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका